नमस्कार, आज मी तुम्हाला तूप कसं बनवायचं ते दाखवणार आहे। मी लोणी कसं काढायचं ते तर तुम्हाला दाखवलंच आहे। म्हणजे आपण एक दिवस एक्स्ट्रा दूध घेऊन ते दूध थंड करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी साय काढायची। असं रोज रुटीनने दुसऱ्या दिवशी साय काढत रोज त्याच्यातच एकाच डब्यात काढायची आणि तो डबा आईसबॉक्समध्ये ठेवायचा आहे। म्हणजे साईचा कलर चेंज होत नाही आणि वासही येत नाही। म्हणजे रोज साय काढली की तो डबा लगेच आईसबॉक्समध्ये ठेवायचा। आणि आता हे बघा, हे मग मी काय केलं आहे, तूप बनवायच्या आधी हे असं बाहेर काढून ठेवलं। साधारण 4-5 तास झाले हे मी बाहेर काढून ठेवलं आहे लोणी। तो साईचा डबा काढल्यावर मी ते बटर काढून घेतलं आहे मिक्सरमध्ये, थंड पाण्यात फिरवून घेतलं आहे। ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच। आणि आता हे मी जे लोणी काढून घेतलं आहे मिक्सरमध्ये ते हे बघा। आणि आता हे मी काय करणार आहे, एक 4-5 वेळा असं हे बघा चमच्याने, जोपर्यंत हा लोण्याचा गोळा असा वर येत नाही। आता हा बघा, हा खाली बसलेला आहे, हा असा वरती तरंगून आला पाहिजे। म्हणजे ते बटर हलकं होतं। असा 4-5 वेळा मी धुवून घेणार आहे आणि मग हे उकळत ठेवणार आहे। म्हणजे आपल्याला त्याच्यापासून छान असं तूप पटकन होईल ते। नाहीतर मग असंच्या असं आपण उकळत ठेवलं तर ते तूप बनायला वेळ लागतो। म्हणून हे असं एकदम छान असं नीट धुवून घ्यायचं बटर। 4-5 वेळा साध्या पाण्याने धुवायचं आहे। हे बघा, असं पांढरं पाणी सगळं काढून टाकायचं आहे। मी ते आता धुवून घेते, हे पाणी ओतून दुसरं पाणी घेऊन। हे बघा, हे मी कसं 4-5 वेळा धुवून घेतलं आहे। आणि हे बघा, हे बटर असं वरती पाण्यावर तरंगलं आहे छान। आणि पाणी बघा किती क्लीन झाले। आता हे पाणी पण काढून ठेवून आपण हे गॅसवर उकळत ठेवायचं आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण याचं पाणी काढून टाकलेलं आहे। आणि आता आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि लक्ष द्यायचं आहे, कारण ते ओतू जातं। मोठा गॅस ठेवायचा आहे आणि वरती यायला लागल्यावर, ओतू जायला लागल्यावर गॅस बारीक करायचा आहे। म्हणजे हे बटर वितळेपर्यंत आपल्याला मोठा गॅस ठेवायचा आहे आणि नंतर बारीक गॅसवर याला उकळू द्यायचं आहे। हे बघा, बटर वितळायला सुरुवात झालेली आपली। बटरचा तर वास माहीतच आहे किती छान असतो। आणि त्यात आपलं हे घरचं असल्यामुळे बघा, ते वितळायला सुरुवात झाल्या बटरचा वास छान यायला लागला आहे। आता आपण हे छान उकळत असंच ठेवूया। हे घरच्या घरी तूप बटर केल्यामुळे आपलं हे शुद्ध असतं आणि हे खाल्लं तरी आपल्याला याचे साईड इफेक्ट काहीच होत नाही घरचं असल्यामुळे। म्हणून तुम्ही पण असं दूध घेत जा आणि घरच्या घरी बटर तूप बनवत जा। हे बघा, आपलं बटर पूर्ण वितळलं आहे। आता हे बघा, हे असं ह्याचा फेस आहे, तो वरती यायला सुरुवात होतो। त्यामुळे आपण आता गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि याला असंच उकळत ठेवायचं आहे। ते मी पुढे दाखवतेच केवढं होईपर्यंत, म्हणजे पूर्ण तूप निघेपर्यंत आपल्याला हे असं उकळत ठेवायचं आहे आणि मधून मधून असं हलवत राहायचं आहे आपल्याला। हे बघा, 5-5 मिनटात कसा आवाज यायला लागलाय। तूप आपलं पटकन बनणार आहे, का तर हे धुवून घेतल्यामुळे। त्यामुळे नेहमी तूप बनवताना बटर 4-5 पाण्याने छान धुवून घ्या। आता हा आवाज यायला लागल्यावर काय करायचं आहे, आपल्याला रवेदार तूप पाहिजे असतं, त्यामुळे याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। बघा, असा तुपाचा आवाज यायला लागल्यावर असं थोडंसं हातात पाणी घेऊन असं शिंपडायचं आहे। याने काय होतं, तूप रवेदार बनतं। खूप
खूप झटपट बनतं हे बघा. असं थोडंसं हातात घेऊन शिंपडायचं आहे. एकदम छान रवेदार तूप बनतं हे बघा. तुम्ही इथे बघू शकता किती छान असं आपलं तूप बनलेलं आहे. बघा एकदम नितळ झालेलं आहे. आणखी आपण फक्त 2 मिनटं म्हणजे फक्त 10 मिनटं लागलेले तूप बनवायला. तर हे असं कढईचं काढून घ्यायचं आहे. म्हणजे कसं हे पांढरा लोण्याचा अंश राहिला तर तुपाचा वास येण्याची शक्यता असते. म्हणून हे होत आल्यावर असं पूर्ण काढून घ्यायचं. मस्त झालेलं आहे आपलं तूप. हे बघा पूर्ण त्याचं सगळं लोण्याचा अंश गेलेला आहे हे बघा. आणि आता हे आपल्याला गॅस बंद करून 5 मिनटं ह्या गरम टोपातच ठेवायचं आहे. म्हणजे जो काही आणखी थोडासा अंश जर राहिला असेल तर तो छान तुपात मिसळून जाईल, त्याचं तूप बनेल आणि पाण्याचा अंश निघून जाईल हे बघा. म्हणून 1-5 मिनटं त्यातच ठेवायचं आहे. लगेच गरम गरम आपल्याला ते काढायचं नाही आहे. मस्त आपलं बटर झालेलं आहे बघा. जास्त जर आणखी पुढे हेच उकळत ठेवलं तर हे तूप लाल होतं. म्हणून मी हे जास्त उकळत नाही जेणेकरून त्याचा रंग नको बदलायला. आता मी हे 5 मिनटांनी तुम्हाला दाखवते आणि काढून दाखवते. हे बघा इथे तुम्ही बघू शकता किती क्लीन आपलं हे तूप झालेलं आहे. खाली पण त्याला धुवून घेतल्यामुळे बघा टोपाला काहीच बेरी राहिलेली नाही आहे. असं एकदम छान तूप झालं आहे. हे मी तुम्हाला आता भांड्यात काढून दाखवते छानपैकी. बघा तुपाचा कलर किती छान झालेला आहे. असं तुम्ही नक्की तूप लोणी घरच्या घरी बनवायला सुरुवात करा. मी तुम्हाला आता हे काढून दाखवते. हे बघा इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि ह्या गाळणीने असं हे तूप छानपैकी गाळून घेणार आहे. हे बघा तसं तर खाली काही राहिलेलंच नाही आहे पण बघा आपलं तूप किती छान झालेलं आहे. एकदम मस्त तूप झालेलं आहे. फक्त 10 मिनटं लागलेले आले हे उकळायला. हे बघा हे राहिलेलं आहे. याच्यात आपण चपात्या बनवल्या याच्यात घालून घेतल्या तर म्हणजे यातही तुपाचा अंश जात नाही, काही वाया जात नाही. तुम्ही तुपाचा कलर बघू शकतात किती छान झालेला आहे. बघा किती क्लीन तूप झालेलं आहे. असं हे तूप तुम्ही नक्की बनवून बघा. तुमचे काही प्रश्न काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंट बॉक्सला जरूर कळवा. आणि अशाच आणखी छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करायचं आहे. धन्यवाद.